मोकळेसे खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंदलाट ती चांदलात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सर चिंब ती ऋतूंचे सर रंग तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हासू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनैनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं मला असं वाटतं की तू तुझ्या वडिलांशी बोलण्याचा किमान प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन. एक छोटस काम सांगू का, म्हणजे स्मॉल. मला सोडून मजा करता तिकडे. आपल्या घरात एक क्वार्टर आहे. क्वार्टर कुठं आहे? शोधायला लागेल तुम्हाला. माझ्या जाम मारे ना विनया, जाम मारे ना. तू मला मारणार? घाबरत नाही जा. याच्यात जर हिम्मत असेल तर रात्री 1 नंतर आमच्या टेरेस वर जाऊन दाखव. आय गोइंग टेरेस, नोबडी फॉलो मी. ओके, आता पुढे. नोबडी फॉलो मी, नोबडी फॉलो मी. कोणी फॉलो बिलो करत नाही. चल चल गणलो. दादा एक वाजत आला. एक चाललोय. गोइंग गोइंग. तुमच्या पार्टीत येण्यासाठी काय करावं लागेल? सांगेल ते करावं लागेल तुला. ओके पुरे. फॉलो मी. फॉलो. खूप धीटेस. अंजल खूप धीटेस तू. Thank you.
विनय नागपूरकर, तू एक अत्यंत धीट माणूस, कोणाचंही घाबरायची गरज नाही. राघव फालतू माणूस आहे रे, आपल्याला काय ऐकायचं? ए कुठे आहे भूत? ए राघव, हे बघ ना घाबरता थांबलो इकडे. टेरेसच्या रे खालती काय? मस्त आहे की बारी हे कुठे गेले? कुत्र कसलं टायमिंग वर भुंकले रे. कुत्रे कुत्र्यांना घाबरत. ए कुत्र्या घाबरत नाही तुला. कुत्र्याला घाबरत. भूत कुठे? ए भूत कुठे? बाहेर ये. ए भूत बाहेर ना. ए भूत बाहेर ना. भाईताडे बिलकुल घाबरत नाही. डस्टबिन ला नाही घाबरत. डस्टबिन फुटबॉल. मस्करी मी इकडनं उडी मारली तर खालती मरीन मी इकडे. लांब इकडेच थांब, इकडेच थांब. कुठची ना लांब.
विनायक घाबरू नको शांत विनायक कोणी नाहीये तिकडे कोणीतरी आहे काय झालं कोण आहे तिकडे आहे कोणीतरी कोण आहे सांग कोण आहे कोण आहे हॅलो माय सेल्फ मिस्टर भूत अभिमान अबे अबे काय रे विनायक जाम बड्या मारत होता मी भूता बीताला घाबरत नाही काय नाही आता काय झालं लागेल मागून नको मारू सोड यार ए विनय हे भूत बीत काही नसत रे गप्प बस तू सगळं प्लॅनिंग तूच केली तुला घाबरायला नाही की तुझ्या मनातली भीती जावी ना म्हणून आमचा मित्र म्हणजे कसा निडर असायला पाहिजे करेक्ट आहे तसा तो थोडा निडर झालाय रे मस्त वाटत रे इथे आपण इथेच झोपूयात का वे झुमया पाऊस झाला म्हणजे मला चालेल पावसात भिजत भिज इथे झोपून जाऊ नाही विनय नाही रे चल रे निघूया चल थोडा वेळ थांब ना प्लीज ओके मी काय वाटतो आपण ना तोंडावरची दारू रॉ होतो पावसाळ्याला आपोआप मिक्स होईल विनया आणि पाऊस थोडस ना फ्रीज मध्ये ठेवूया फ्रीज मध्ये काही वेळ ते भैताड गप्प बस किती झोपतोस चल फिरायला जाऊ म्हणून काय असं उठवायचं का आळशी असतो आळशी किती झोपतोयस म्हणून शालमली वैतागते याच्यावर चल आता फ्रेश हो तू ते मजा करायला आलेस का झोपायला चल उठ उतारा मारूया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं आहेस मी मस्त आहे इथे मित्रांसोबत पिकनिक एन्जॉय करतोय बर पुन्हा एकदा हॅपी बर्थडे थँक्यू बाय द वे तुझी फॅमिली खूप छान आहे मला तुझ्या फॅमिलीचा हिस्सा व्हायला आवडेल येस येस ऑफकोर्स पण त्याकरता तुला मला भेटावं लागेल तुला भेटायचं तर आहे मग कधी भेटतेस लवकरच पण सध्या ना घरी थोडा प्रॉब्लेम आहे का काय झालं अरे काही नाही रे बाबांची तब्येत थोडी बरी नाहीये त्यामुळे ना त्यांना थोडा वेळ द्यावा लागतोय पण तू काळजी करू नकोस मी ना तुला लवकरच भेटेन मी त्या दिवसाची वाट पाहिन येईल येईल तो दिवस पण नक्कीच येईल बर ठेवते मी फोन ओके बाय
Good morning. Yes, good morning. काय मस्त हवा आहे ना मस्त रोमॅन्टिक झोप लागली का व्यवस्थित अरे एकदम झकास धाराडूर तू काय करत होतास टेरेसवर सकाळी सकाळी एवढ्या टेरेसवर काय करत होतास कॉल होता अर्जंट कॉल होता रे म्हणून आलो पर्सनल हा आय मीन नाही प्रोफेशनल ऑफिस मधन फोन होता रे अभि म्हणून आलो होतो ओ तू काय इथे आता म्हटलं जरा सकाळ सकाळ सूर्योदय बघावा सूर्यनमस्कार घालावे सूर्या नमस्कार सूर्योदय तू जरा लेट नाही आहेस का तू जरा खोटं बोलत नाही आहेस का काय 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 मी सगळं फोनवरचं बोलणं तुझं ऐकलंय काय अरे तुला काही मॅनर्स वगैरे आहेत की दुसऱ्यांचे फोन चोरून ऐकतोस तू मॅनर्स गेले खटक्यात तरीच म्हणतोय इतके दिवस झाले तुझ्यात काहीतरी काहीतरी काय काहीतरी बदल झाला काही बदल वगैरे झालेला नाहीये गडबड नक्की हे बघ काही गडबड वगैरे नाहीये आणि तुला वाटतं तसं मी काही तिच्या प्रेमात वगैरे पडलेलो नाहीये प्रेमात तिच्या अरे म्हणजे ती मला आवडते ऐक पण त्याला आकर्षण म्हणावं की प्रेम हे मला कळत नाहीये रे ओके मला सांग तुझ्या मनात तिचा सतत विचार येतो मला सांग ना तुझ्या मनात तिचा सतत विचार येतो हो गुड म्हणजे बेडवर पडल्यावर सतत तिचा विचार झोप येत नाही येते झोप येते पण तिचा विचार आला की मी बराच वेळ जागा असतो गुड 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 म्हणजे तिच्याशी बोलताना आजूबाजूला सगळं असतं पण तुला ते जाणवत नाही हो यार म्हणजे अगदी झोपमोड जरी झाली तरी तिच्याशी बोलावं असं वाटत हो तिचा आवाज ऐकत राहावा असं वाटतो तिच्याशी बोलत राहावं असं वाटतं आणि तिच्याशी बोलताना असं वाटतं की आमची खूप वर्षांपासूनची ओळख आहे लागले तुझे म्हणजे अरे सुमेहा प्रेमात पडलायस तू माझा मित्र प्रेमात पडला अभि तू जरा शांत अभि तू जरा ऐकतील ना लोक इथे गप जरा गप्प बसणारेस का गळा दाबीन मी तुझा आय लव यू मी गुदगुल्या करू गुदगुल्या करू शांत बस खरंच प्रेमात पडलास तू कशावरून तुझी लक्षणं सांगितलीस ना त्यावरून चल तुला काय माहिती अनुभव तू अजून बच्चा आहेस या गेम मध्ये मी मास्टर अरे माझं आणि शालमिनीचं असंच झालं होतं यार पण मला एक कळत नाही प्रेमावर आणि लग्नावर विश्वास न ठेवणारा माणूस अचानक प्रेमात कसं का पडतो होत आहे प्यार में ऐसे ही होता है दुनिया को झुकाने वाला आदमी प्यार में खुद झुक जाता है पण काय न्यूज आहे यार व्हाट अ न्यूज मॅन काम शालमले सांगितलं पाहिजे नाही 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 आत्ता तू याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही तू वेड आहेस का प्लीज अरे एवढी आनंदाची बातमी सगळे खुश होतील नाही नाही अभिजित जरा गप्प बस ऐक ऐक काय सांगतोय जरा सिरियसली ऐक ना तुमची नुकतीच एकमेकांबरोबर ओळख झाली हा छान जमतंय आमचं पण आम्ही अजून एकमेकांना भेटलेलो सुद्धा नाहीये रे भेटलाच नाहीये हो ना यार त्यामुळे ना ह्या नात्याला नक्की काय नाव द्यावं ते मला कळत नाहीये म्हणून तू यातलं कोणालाही काही सांगू नकोस प्लीज ती प्लीज म्हणतोय अभी नाव सांग तिचं कशाला राघव ओके देविका देविका वा सुमित वेड्स देविका ए वेड लागलं ग वेड लागलं ग अभी सुम्याला देविकाच येड लागलं रे वेड लागलं ग वेड लागलं ग सुम्याला आमच्या वेड लागलं ग
तुला वेळ लागले का? काय झालं? अरे कुठे काय काही नाही. अरे मग नाचताय कशाला? अरे ते ह्याला डान्स शिकायचं होतं ना, म्हणून जरा शिकवत होतो. घाबरे ए. अरे तसं काही नाहीये, ऍक्च्युली अभिमान मला विचारत होता की आपण लवकर निघूयात का. एवढी काय घाई आहे, जाऊया ना नंतर. मग काय तसं नाही, कोणाला तरी फोन येत आहेत ऑफिस मधन. हा त्यामुळे जरा अर्जंटली जावं लागेल. काय निघूयात का मग? ठीक आहे निघूयात. निघूयात ना, मग तुम्ही खाली वा, आम्ही आलोच. दोनच स्टेप राहिले, खालतीच पाठवायचं होतं तर मग बोलवलं कशाला? याला काय अर्थ? इतकं मस्त फार्म हाऊस आहे. बिअर आहे का रे? विस्की आहे कालची. बिअर पिऊ चल. गरम होईल. बिअर थंड चांगलं वाटत रे. कळलं का? ऐक आता प्लीज 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 प्लीज, कोणालाही सांगू नको अभि. मी तू यासाठी काय वाटते ते करायचं प्लीज. सिक्रेट ठेवायचंय? हो. किंमत मोजावी लागेल. किंमत काय नतद्रष्ट आहेस रे तू? सॉरी बोल. हा जो राघवचा टी शर्ट आहे ना, तो अत्यंत टाईट आहे आणि लुंगी खूप घाण आहे. ओके एवढंच ना? चल ना, आपण तुझ्याकरता नवीन कपडे घेऊन येऊयात. आपण नाही, तू जायचं आणि घेऊन यायचे. मी? हो. आणि सगळ्यांसाठी आणायचे. मी इथे आरामात बसणार. सगळ्यांसाठी आणायचे? येस. ठीक आहे लक्षात ठेवलंय. मी जातोय. बोंबाबोंब करायची नाही. हा जातोय. अंतरवस्त्र पण आण सगळ्यांसाठी. कानाखाली देऊ का? हा सॉरी. आता मजा येणार. असले भारी कपडे आहेत रे, पण ही जादू झाली कशी? आपला जो मित्र आहे ना सुमित, हा तो खूप चांगला आहे रे. त्याला आपली अवस्था बघवली नाही गेली, मग त्यांनी आपल्याकरता एकट्याने जाऊन नवीन कपडे आणले. एक नंबर. त्याची खेचू. गुड मॉर्निंग सुमित. गुड मॉर्निंग अभिमान. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुमित. काल तुझं घर बघितल्यानंतर तू गर्भश्रीमंत आहेस हे तर आम्हाला कळलं, पण तू आता असेच आमच्यावर पैसे उडवणार असशील तर काय, चांगलंच आहे, बेस्टच आहे की. सुम्या, मला तर सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच सापडली ना. म्हणजे माझं लाईफ कसं सोपं झालं. फक्त असं देविका म्हटलं की सुमित माझं सगळं काम करणार. हो की नाही? देविका काय? देऊ का? कपडे आणले त्याचे पैसे देऊ का असं विचारतोय तो. अभी पैसे द्यायची काहीच गरज नाहीये, आपण मित्र आहोत ना, आपण एकमेकांना असे वरचेवर गिफ्ट देतच असतो नाही का. नाही नाही एक मिनिट, हे देविका हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.